सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी कारगिल युद्धात भारतानं पाकिस्तानचा पराभव करत ऑपरेशन विजय यशस्वी केले होते यंदा विजयी हे विसावे वर्ष आहे त्यामुळे या विजयी दिवसाची आठवण म्हणून राज्य सरकारकडून शुक्रवारी सव्वीस जुलै रोजी राज्यातील चारशे पन्नास चित्रपटगृहांमध्ये उरी द सर्जिकल स्ट्राईक हा चित्रपट मोफत दाखवला गेला सव्वीस जुलै या कारगिल विजय दिनाचं औचित्य साधत राज्यातील देशाच्या सैन्याप्रती कर्तव्याची भावना आणि अभिमान वृद्धगत व्हावा याकरता राज्य शासनाने हा निर्णय घेतला होता राज्यभरात उरी हा चित्रपट सव्वीस जुलै रोजी चारशे पन्नास दाखवण्यात आला या निर्णयानुसार हा चित्रपट सव्वीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता संपूर्ण महाराष्ट्रातील दाखवला गेला कोल्हापूर जिल्ह्यात दहा हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी हा चित्रपट पाहिला यामध्ये कोल्हापूर शहरातील नऊ टॉकीजमध्ये चार हजार दोनशे एक विद्यार्थी इचलकरंजीतून सात टॉकीज मध्ये तीन हजार आठशे छत्तीस विद्यार्थी जयसिंगपूर विभागात दोन टॉकीज मध्ये सहाशे एकवीस विद्यार्थी गड इंग्लिश विभागातून दोन टॉकीज मध्ये आठशे बासष्ट विद्यार्थी तर मधील एक टॉकीज मध्ये दोनशे त्र्याऐंशी विद्यार्थी व पेटवडगाव परिसरातील दोन टॉकीज मध्ये पाचशे एकोणसत्तर विद्यार्थी असेकून दहा हजार तीनशे बहात्तर विद्यार्थ्यांनी हा सिनेमा पाहिला महत्वाच्या न्यूज अपडेटसाठी पाहत रहा फ्रंट पेज न्यूज पोर्टल तसेच या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा